सर मी एस सी टी च वैदिक शेड्यूल चालू केलेले दुसरं मी 10-26 नाही आपलं मायक्रो दुसरं कोणतेच खत दिलेलं नाही मायक्रो न्यूट्रन ने 10-26 नाही काहीच नाही तुम्ही फक्त कृषी अमृत वापरलं फक्त कृषी अमृत दिलं आपलं न्यूट्री चार्जर रूट चार्जर याचा बेसल डोस भरलेला आहे बाकी मी काहीच दिलेलं नाही बरोबर बरोबर चालू आणि खालून सॉइल चार्जर चालू आहे आणि क्रॉप चार्जरचे काही स्प्रे झाले बरोबर क्रॉप चार्जरचे झाले आणि फ्लावर फ्लावरिंग चार्जरचे बरोबर युट्यूबवर बघायचो आधी युट्यूबवर बघितल्यानंतर आधी पण माझा एक भाग होता पण तेलाच्या अभावी मी तो भाग काढून टाकला बरोबर सुरुवातीला तेला होता पहिला भाग गेला पहिल्या 5-6 वर्षापूर्वीच्या भाग गेला म्हणजे 2013-14 आसपास नंतर मी युट्यूब बघितले बरेच व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटलं म्हटलं आता डाळिंब लावावं तर मग आपले सॉइल चार्जरचे जेवढे एससीटीचे व्हिडिओ बघितले त्याच्यावरून मला वाटलं डाळिंब आपण सक्सेस करू शकतो बरोबर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तिथून जागृत झाले तुम्ही जरा व्हिडिओ बघून ते 2 वर्षापासून वापर करते आता त्यांचा दुसरा भार आहे आणि एवढ्या वातावरणामध्ये बऱ्याचशे शेतकऱ्यांची जी फुलगळ कळीगळ होते काही काहींचा बागे व्यवस्थित फुटला नाही बरोबर या क्लायमेटमुळे इतका बाग फेल गेलेला आहे काही काही शेतकऱ्यांचा पण सरांनी जो पोषणावर काम केले सरांचा स्प्रे 8-10 दिवसात होतो झाला तर तोही झाला बरोबर 15 दिवसात घेतलेला आहे बरोबर आता एवढं माझ्या मते 40-45 डिग्री टेम्परेचर आहे आपल्याकडे आणि पूर्ण असं म्हणजे शुष्क वातावरण आहे प्रचंड तरी पण आपली बघायला गेलं तर मादी कळी तुम्ही बघा चॅलेंज आहे कुठे सापडली तर कुठेच कुठेच मादी कळी गळलेलीच नाहीये कुठेच म्हणजे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा झाड एवढं स्ट्रॉंग एवढं काळोखील आहे आणि असं वाटत नाही की वा हे असं दुपारचं आता 1 वाजेचं ऊन आहे तर ते झाड तरी पण फ्रेश दिसतंय सगळीकडे बघा प्रत्येक झाड जे आहे ते असं बहरलेलं फुललेलं झाड आहे हे वापरल्यानंतर कोणी वापर म्हणजे त्या अडाणी शेतकरी असो नाही तर शिकलेला असो टेक्नॉलॉजी जेवढी चांगली आहे तर म्हणजे रामसरांचं धन्यवाद द्यावं असं वाटतं ही टेक्नॉलॉजी त्यांनी आपल्याला आपल्यासाठी आणून दिली बरोबर बरोबर अतिशय चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीवर जेव्हा आपण काम करू तेव्हा आपलाच फायदा आहे राम सर काही पैसे घेऊन जाणार नाही आपल्याकडून आपल्याला औषधाचे पैसे द्यायचे बरोबर जेवढं जास्त उत्पन्न मिळालं तेवढं आपलाच फायदा आहे बरोबर तुम्ही प्रत्येक जणाने एस सी टीचा वापर करावा जेणेकरून ऑर्गॅनिकही खायला मिळेल सगळं ऑर्गॅनिक निघेल आणि रिझल्ट तुम्हाला दिसतोच बरोबर रिझल्ट दिसतोय खर्च दिसतोय खर्च काहीच मला वाटत नाही सर तुमचं काय नाही केमिकल पेक्षा निश्चितच खर्च कमी सर निश्चितच फक्त आपल्याला बेसल डोस मुळे असं वाटतं की खूप पैसे लागले बापरे किती खर्च करायला लागला बेसल डोस भरला गेला आता एका शेणाची गाडी आपण शेणखताची गाडी घेतली सर 20-25 हजाराची गाडी बरोबर आहे 20-25 हजाराची गाडी घ्यायची ओलं खत राहतं ते टाकायचं ते कुजेल केव्हा लागेल केव्हा बरोबर त्याच्यापेक्षा हेच 25 हजाराचे खत टाका तुम्ही आणि एक ऑब्झर्व करा सर शेणखतामुळे मर चालू झालेली शेतकऱ्यांकडे तेवढं प्युअर शेणखत राहत नाही राहत नाही कारण की भुसाच राहत हो भुसा खतच म्हणा भुसा खतच आपले राम सर भुसात भुसा खतच म्हणतात प्युअर खतच ना मिल्क चार्जर वापरतो तिचं जेवढं खत होत म्हणजे फक्त 1-1.5 किलो लागला असेल तेही सगळ्या झाडांना पुरलं नाही जेवढं खत होतं तेवढं शेणखत लावलं बाकी या झाडाला लागवडीपासून शेणखत माहित नाही बापरे म्हणजे तेवढं जे आपल्या गाईचं मिल्क चार्जरचं शेणखत गेलं तेवढं एक मित्र होते म्हणून त्यांचं एक 2 ट्रॉली छोट्या येतात ना तेवढं खत होतं तेच लावलेलं त्याच्यानंतर मी एक कणाही शेणखताचं टाकलेलं नाही बापरे कारण की अनुभवच वाईट यायला लागले आता शेणखताचे नाही मी विचारच केलाय मी आता 2 प्लॉट आहे सर माझे शेणखत द्यायचंच नाही बरोबर कृषी अमृत कृषी अमृतवर काम करायचं कृषी अमृत मध्ये सर जे 14 प्रकारचे घटक आहेत रिझल्ट आहे आता शेणखत देऊन झाड असं डेव्हलप होणार आहे आणि शेणखत दिल्यानंतर सुद्धा 6 महिन्यानंतर उकरून काढलं ते गवरज दिसतं आपल्याला गवरज दिसतं गवरज दिसतं बरोबर बरोबर तर मग त्याला काही अर्थ नाही अर्थ नाही झाड होतं तेलाचं पण जेव्हा आपलं परत मागच्या वर्षी चालू केले वैदिकचे तर तेल्या जागे एकाच झाडाच्या जागेवर थांबला होता नंतर तेल्याचं एकही फळ दिसलं नाही अरे बापरे बागेत तेलाचं फळच नव्हतं बागेत तेलाचं फळच नव्हतं एकाच झाडावर होता तोही स्टॉप तो जागेवरती कोरडा झाला असेल कारण की तुम्ही कशावर काम केलं पोषणावरती काम केलं
पानगळ मारली, पानगळ मारल्यानंतर 10 मार्चच्या आसपास काहीतरी पाऊस पडून गेला होता. बरोबर. मग ते पाऊस पडला त्याच्यामुळे मला तेच पाणी द्यावं लागलं होतं. म्हणजे 2 दिवसात मी लगेच पाणी, तुम्ही लगेच कंटिन्यू करून घेतलं. आता दुपारचं 1 वाजता सुद्धा झाड इतकं सुंदर आहे, त्यात मधमाशा फिरताना दिसतं आपल्याला. पूर्ण बागेत मधमाशा आहे, पूर्ण एवढं दुपारचे मधमाशा राहतं. म्हणजे नवल लोकांकडे सकाळी राहत नाही मधमाशा. एकही झाड असं नाही की ते फुटलेलं नाही, सगळे झाड, सगळे झाड सुंदरपणे फुटलेले. सगळीकडे सेटिंग चालू झालेली, अशी लांब सेटिंग आहे. हे बघा मधमाशी इथे, आणि अशी लांब सेटिंग आहे मस्त नारळासारखी, एकदम सुंदर. काहीच नाही ना सर, त्याच्यामुळे आम्ही ही टेक्नॉलॉजी वापरतोय. बरोबर. नुकसान काहीच नाही, 100% ऑर्गॅनिक वरच काम करायचं आहे. गव्हर्नमेंट आपल्याला सांगतो ऑर्गॅनिकच करा आता, कारण की केमिकलचा जमाना गेला. बरोबर. आणि आपल्याला ऑर्गॅनिक भविष्यात जर पुढच्या 1-2 वर्षात ऑर्गॅनिक म्हणून 100% प्लॉट गेला तर एक्सपोर्टलाही माल जाऊ शकतो. प्रत्येकाला हे सांगतो की तुम्ही या माझ्या बागेत या आणि SCTG वापरून पहा. वापरल्यानंतर काय रिझल्ट आहे ते डोळ्यासमोर आहे, खोटं बोलायचं काही कारण नाही. बरोबर. जे आहे ते डोळ्यासमोर असतात त्याच्यामुळे, आणि चांगली गोष्ट आहे. वापरल्यामुळे फायदाच आहे, तोटा अजिबात. तुम्हाला मातीमध्ये, झाडामध्ये, फळामध्ये, क्वालिटीमध्ये काय बदल रिझल्ट आहे मी सांगण्यापेक्षा सर, माझ्या बाग कोणी आधी बघितला असेल ना तो आता येऊन बघेल तर म्हणेल नवल करेल. कारण सेटिंग एकदम जबरदस्त चालू झाली हो ना. झाडाचा घेरा खूप छान वाढलेला आहे, घर पण चांगला आहे आणि सगळी मादी कळी पण जोरात आहे. हो. रेस्टिंग मध्ये काम केल्याने हा सगळा फायदा आहे. तुम्ही बार पकडला आणि लगेच खत देऊ, तुम्ही तसे किती पैसे टाकून खत दिले तर एवढा रिझल्ट भेटणार नाही. पण सलग तुम्ही 1-2 वर्ष जेव्हा काम करणार तेव्हा पुढच्या प्रत्येक वर्षाला तुम्हाला रिझल्ट. बरोबर. म्हणजे तुम्ही रेस्ट मध्ये काय काय काम केलं होतं? मी सगळे डोस भरले ना आपले, डोस भरले, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होतं. म्हणजे बाग बार काढला आणि झाड सोडून दिलं असं केलं नाही मी. बरोबर. बरोबर. तुम्ही काळजी घेतली. काळजी घेतली, सॉइल चार्जर सोडत गेलो, कृषी अमृतचे डोस भरले, त्याच्यामुळे माझी कॅनोपी पण चांगली होती आणि झाडा स्टोरेज पण चांगलं होतं. बरोबर. आता झाडाची काडी पण किती परिपक्व आहे. हो ना हो ना, एकदम काडी आहे. काडी जबरदस्त स्टोरेज आहे, ती मुडत नाही कटकन काडी. तुम्ही बघितलं ना, ती काडी मुडणारच नाही, ती फक्त वाकते, ती वाकायलाही जड जाते. मला आधी वाटायचं खूप पैसे लागतील, पण मी आतापर्यंत फक्त 4-5 फवारण्या झाल्या माझ्या. त्याच्यानंतर काही मी फवारणी, तुम्ही काही असं 8-9 दिवसात घेतली तर घेतली. आता काल परवा मारली होती, गोल्ड मिक्स कर, हे कर, ते कर, जास्त वाटायचं. बाकीचे सांगताना खूप खर्च येतो, पण बेसल डोसलाच खर्च वाटतो तो, नंतर काही एवढा खर्च वाटतो. बरोबर. बरोबर. कारण की ते मूळ अन्न आहे झाडाचं. बरोबर. त्याच्यामुळे. आणि जर बघायला गेलं सर तर तुमची पत्ती पण जी आहे ती एकदम सुंदर आहे. म्हणजे काळोखीत पान आहे, कॅनोपी चांगली आहे, सुंदर कॅनोपी आहे आणि जाड पत्ती आहे जी बाकीच्या शेतकऱ्यांची नसते. पण आपण काही झाडांना बघितलं तर बोटा एवढं पान आहे बघायला गेलं तर. आणि म्हणजे पोटापासून तर शेंड्यापर्यंत सगळीकडे तुमचे फ्लॉवरिंग दिसते सर. आणि ते पण विशेषतः बंचेसमध्ये, त्याच्यावर कीड नाही, काही नाही, काही नाही. हे फक्त आता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची कमाल आहे सर. बरोबर. तुम्हाला म्हटलं केळं आता चांगलं फळधारणा पण चांगली आहे. सेटिंग चांगली होते. तुम्हाला समाधान आहे का? असं तुम्हाला काही त्रुटी वाटतं की आम्ही अजून याच्यात 50,000 एक्स्ट्रा गेले चालतील औषधांमध्ये, पण याचा रिझल्टच आहे. ती टेक्नॉलॉजी एवढी भारी आहे, दिलं एकदा स्प्रे झाला खालून सोडला 8 दिवस बघायचं काम नाही. अरे बापरे. बाकीचे काम करायला आपण मोकळून जातो. म्हणजे शेती आपणच कठीण करून ठेवली बघायला गेलो ना. आणि ते आधी जे होतं ना सर, मी मागच्या 13-14 मध्ये बार होता, 4 दिवस झाले का मार फवारा, दुकानावर जायचं उधारी राहायची, असं वाटायचं काय मारून काय नाही. त्याने दुकानदार द्यायचा ना, मी मारायचे दुकानदार. आता काय बदल वाटतो तुम्हाला? आता तसं नाही, शेड्यूल आहे आपलं माझ्याकडे, कोणाला विचारायचं. तुम्ही शेड्यूल नुसारच फॉलो करता, काही टेन्शन घ्यायचं नाही. वैदिकचं शेड्यूल आहे, वैदिकचं शेड्यूल काढायचं, 4 दिवसात काय 8 दिवसात काय तेच मारायचं. बरोबर. कोणाला फोन, त्याच्या व्यतिरिक्त काही टेन्शनच घ्यायचं नाही. झिकझिक ने डोक्याला बघायला गेलं ना तर मुळी एकदम वरच्या वरती लगेच दिसते. बघा, ही चालू झाली मुळी एकदम वरती. म्हणजे आपण फक्त साधारणतः एवढंसं कोरलं आणि लगेच मुळी आली.
आणि भरपूर मित्र जीवाणू वगैरे आहेत, बुरशा चांगल्या डेव्हलप झालेल्या आहेत. डाळिंब केले होते ना, असं डाळिंबावर असं एक प्लेग होता, डाग होता मोठा. आम्ही ते फळ तोडलं, मुद्दाम ते खाल्लं, ते फळ बाहेरून खराब होत वातावरणामुळे, पण आतून जे डायरेक्ट त्यांना विचारा त्यांनी सुद्धा खाल्लं, अमृत होतं डायरेक्ट. घर चांगलं होतं बरोबर. प्रत्येक दाना असा एवढा जाड होता ना. अरे बापरे. विशिष्ट कार्य फळ तोडलं ना तरी मध्ये चांगलं निघायचं, म्हणजे कातडी चांगली होती फळाची. विशिष्ट कार्य म्हणजे त्यांचा जो 15 माल काढायला 15 दिवस बाकी होते, पण त्यांची साईज 200 होती. ते स्वतः सांगतील सर तुमचा तो अनुभव सांगा बरं. साईज 300-400 अशी निघून गेली. किती दिवसामध्ये? 15-20 दिवसात. 15 दिवसात डबलची साईज झाली, म्हणजे 200-300-400 पर्यंत, म्हणजे डबलच गेलं जवळपास. म्हणजे आपण माल नाही कमालच काढली. बाग खूपच सुंदर आहे सर, म्हणजे बघून आहे ना आपल्या शेतकऱ्यांचे बाग असे बघितल्यावरती फार समाधानी वाटतं. जेव्हा की बाकीच्या शेतकऱ्यांचे बघितलं ना सर, असं नाही की त्यांचे पण चांगले बाग यावे, पण मग काय सर, लोकांना आज बदल करण्याची गरज आहे. ही इतकी सुंदर बघा ना सगळीकडे, आणि बघायला गेलं सर तेव्हा पूर्ण लाल मस्त झाड लाल झालेले, हिरव कमी लाल जास्त झाड. आता तर चालू झाली ना 60-70 दिवस 80 दिवस लागून जातो सेटिंग. हो आपली चालू होऊन गेलेली, आपली सेटिंग चालू झालेली आणि बरेच 10-10, 5-5 कडे सेटिंग व्हायला चालू झाल्या. अरे वा, म्हणजे आता पुढच्या अजून 70-80 दिवस जेव्हा होतील तेव्हा आपली पूर्ण बाग सेटिंग, तिथून आपली फुगणीला सुरुवात होऊन जाईल. जेव्हा लोकांची सेटिंगला चालू होते तेव्हा आपली आपली फुगणीला चालू होऊन जाईल. म्हणजे आपण लोकांपेक्षा 4 दिवस आधीच, म्हणजे मार्केटला रेट राहतो तेव्हाच आपण माल उतरवणार. माझी ऑलरेडी गिर गाय आहे, मिल्क चार्जर नंतर दुधाची साय पण वाढली, साय पण मस्त यायला लागली, घट्ट यायला लागलं, दूध वाढलं आणि सुद्धा चांगलं एकदम. म्हणजे आधी जे पातळ लगदा पडायचा तो आता पोटी पडायला लागली. बरोबर. सर वापरल्यानंतर म्हणजे झाडाची सुरुवातीपासून ग्रोथ अतिशय चांगली होती, आणि मागच्या वर्षी देखील मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरूनच बाग भर, म्हणजे 50% आपली टेक्नॉलॉजी आणि 50% इतर असा मी बाग काढला, पण अतिशय सुंदर बाग होता. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या लोकांपेक्षा काय बदल वाटला जेव्हा तुम्ही 50% वापरलं? पेक्षा म्हणजे क्वालिटी आणि फळाची साईज, झाडाची शायनिंग, पत्ती, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत आपल्या याच्या. सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा. मी निखिल राजेंद्र कासारे, मुक्काम पोस्ट ताराबाद, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. बरं सर, हे झाड जे आपण बघतोय डाळिंबाचं, तर आता हे किती वर्षाचं झाड आहे साधारणतः? सर आता हा दुसरा बहार आहे. हा दुसरा बहार आहे. तिसऱ्या वर्षाचं झाड आहे, दुसरा बहार आहे. बरं, हा दुसरा बहार आहे तुमचा. आणि तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कधीपासून वापरताय सर? सर मी जेव्हापासून प्लांटेशन केलं तेव्हापासून सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो. म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही वापरताय? बरोबर. मग तुम्हाला काय वाटतं सर, म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजीकडे का वळले आणि कसं काय वळले? सर असं होतं, मी युट्यूबवर बघायचो आधी. युट्यूबवर बघितल्यानंतर आधी पण माझा एक बाग होता, पण तेलाच्या अभावी मी तो बाग काढून टाकला. बरोबर. सुरुवातीला तेला होता पहिल्या बागेला? पहिल्या 5-6 वर्षापूर्वीच्या बागेला, म्हणजे 2013-14 आसपास. नंतर मी युट्यूब बघितले, बरेच व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटलं म्हटलं आता डाळिंब लावावं. तर मग आपले सॉइल चार्जरचे जेवढे SCTचे व्हिडिओ बघितले त्याच्यावरून मला वाटलं डाळिंब आपण सक्सेस करू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तिथून जागृत झाले तुम्ही जरा व्हिडिओ बघून. बरोबर. मग तुम्हाला वापरल्यानंतर काय बदल वाटला सर, जे तुम्ही आधी करायचे आणि नंतर म्हणजे तुम्ही केलं? सर वापरल्यानंतर म्हणजे झाडाची सुरुवातीपासून ग्रोथ अतिशय चांगली होती, आणि मागच्या वर्षी देखील मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरूनच बाग भर, म्हणजे 50% आपली टेक्नॉलॉजी आणि 50% इतर असा मी बाग काढला, पण अतिशय सुंदर बाग होता. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या लोकांपेक्षा काय बदल वाटला जेव्हा तुम्ही 50% वापरलं? पेक्षा म्हणजे क्वालिटी आणि फळाची साईज, झाडाची शायनिंग, पत्ती, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत आपल्या याच्यात. म्हणजे ओव्हरऑल सगळं आपल्याला क्वालिटी मध्ये पण बदल दिसला. माझ्या मते तुमचा एक आधी पण व्हिडिओ आला होता मागच्याच वर्षीचा, 50% वापरून सुद्धा फळ 8-15 दिवसामध्ये डबल झालं होतं. क्वालिटी चार्जर आणि
आपले साई चार्जर घेतलं. हा 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 हा. तुम्हाला मार्गदर्शन भूषण सर करता. सर तुम्हाला काय अनुभव वाटतो सरांचा कसं? ते दोन वर्षापासून वापर करते. आता त्यांचा दुसरा भार आहे आणि एवढ्या वातावरणामध्ये बऱ्याचशे शेतकऱ्यांचे जे फुलगळ कळीगळ होते, काही काहींचा बाग व्यवस्थित फुटला नाही. बरोबर. या क्लायमेटमुळे इतका बाग फेल गेलेला काही काही शेतकऱ्यांचा. पण सरांनी जो पोषणावर काम केले, सरांचा स्प्रे 8 ते 10 दिवसात होतो झाला तर तोही झाला. बरोबर. 15 दिवसात घेतलेला आहे. बरोबर. आता एवढं माझ्या मते 40-45 डिग्री टेम्परेचर आहे आपल्याकडे आणि पूर्ण असं म्हणजे शुष्क वातावरण आहे प्रचंड. तरी पण आपली बघायला गेलं तर मादी कळी तुम्ही बघा चॅलेंज आहे कुठे सापडली तर कुठेच मादी कळी गळलेलीच नाहीये कुठेच. म्हणजे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा झाड एवढं स्ट्रॉंग आहे, एवढं काळोखील आहे आणि असं वाटत नाही कि बा हे असं दुपारचं आता 1 वाजेचं ऊन आहे तर ते झाड तरी पण फ्रेश दिसतंय. सगळीकडे बघा प्रत्येक झाड जे आहे ते असं बहरलेलं फुललेलं झाड आहे आणि त्याला कळीची संख्या पण भरपूर आहे. सर मग तुम्ही काय केलं असं वेगळं? सर मी SCT वैदिकचं शेड्यूल चालू केलेलं आहे. दुसरं मी 10-26 नाही आपलं मायक्रो दुसरं कोणतेच खतं दिलेलं नाही. मायक्रो न्यूट्रन 10-26 नाही काहीच नाही. तुम्ही फक्त कृषी अमृत वापरलं? फक्त कृषी अमृत दिलं. आपलं न्यूट्री चार्जर रूट चार्जर याचा बेसल डोस भरलेला आहे. बाकी मी काहीच दिलेलं नाही. बरोबर बरोबर. चालू आणि खालून सॉइल चार्जर चालू आहे आणि क्रॉप चार्जरचे काही स्प्रे झाले. बरोबर. क्रॉप चार्जरचे झाले आणि फ्लॉवरिंग चार्जरचे. बरोबर. मग आता तुम्ही हे लिमिटेड स्प्रे घेतले, तुम्हाला कीटकनाशक वगैरे तुम्हाला असं वाटलं का की खूपच आपल्याला आता अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा काय असं? अजूनपर्यंत एकही अळी. बागेला पाणी कधी दिलं होतं सर तुम्ही? आणि 12 मार्चला पाणी दिलेलं आहे. 12 मार्चला पाणी दिलेलं आणि हा 12 मार्चचा बाग आहे असा? हा एवढा फुललेला? हो 12 मार्च. म्हणजे हे नवल करण्यासारखी गोष्ट आहे. विश्वास होणार नाही लोक कोणी बघायला आले तर. नाही जे आहे ते आहे ना सर. कारण काय झालं, मी जेव्हा आपलं पानगळ मारल्यानंतर 10 मार्चच्या आसपास काहीतरी पाऊस पडून गेला होता. बरोबर. मग ते पाऊस पडला त्याच्यामुळे मला तेच पाणी द्यावं लागलं होतं. म्हणजे 2 दिवसात मी लगेच पाणी. तुम्ही लगेच कंटिन्यू करून घेतलं. आता दुपारचं 1 वाजता सुद्धा झाड इतकं सुंदर आहे, त्यात मधमाशा फिरताना दिसत आपल्याला. पूर्ण बागेत मधमाशा आहे. पूर्ण एवढं दुपारचे मधमाशा राहतं म्हणजे नवल आहे. लोकांकडे सकाळी राहत नाही मधमाशा. एकही झाड असं नाही की ते फुटलेलं नाही. सगळे झाड सुंदरपणे फुटलेले. सगळीकडे सेटिंग चालू झालेली अशी लांब सेटिंग आहे. हे बघा मधमाशी इथे आणि अशी लांब सेटिंग आहे मस्त नारळासारखी एकदम सुंदर. तर सर जे तुमच्या सोबतचे शेतकरी आहेत जे टेक्नॉलॉजी नाही वापरत आहे तर त्यांचा काय अनुभव वाटतो तुमच्याकडे? माझ्या मते आमदार साहेब आले होते इथे मागच्या वर्षी. साहेबांनी दिली होती. साहेबांनी मला बऱ्याचशा गाईडलाईन केल्या होत्या. पण आता मी प्रत्येकाला हे सांगतो की तुम्ही या माझ्या बागेत या आणि SCT वापरून पहा. वापरल्यानंतर काय रिझल्ट आहे ते डोळ्यासमोर आहे. खोटं बोलायचं काही कारण नाही. बरोबर. जे आहे ते डोळ्यासमोर असतात त्याच्यामुळे. आणि चांगली गोष्ट आहे, वापरल्यामुळे फायदाच आहे, तोटा अजिबात. तुम्हाला मातीमध्ये झाडामध्ये फळामध्ये क्वालिटीमध्ये काय बदल रिझल्ट आहे मी सांगण्यापेक्षा सर माझ्या बाग कोणी आधी बघितला असेल ना तो आता येऊन बघेल तो म्हणे नवल करेल. कारण सेटिंग एकदम जबरदस्त चालू झाली हो ना. झाडाचा घेरा खूप छान वाढलेला आहे. घेर पण चांगला आहे आणि सगळी मादी कळी पण जोरात आहे. हो आणि स्ट्रोक चांगला आहे. विशेषतः जर बघितलं आपण कळीला तर स्ट्रोक चांगला आहे. प्रत्येक झाडावर बंचेस मध्ये सेटिंग आहे. सगळीकडे तुमची सेटिंग बंचेस मध्ये होते. इतके सुंदर बंचेस आहे तर एकदम जबरदस्त आहे. सर मला एक सांगा, तर जे बाकीचे शेतकरी आहेत जे तुमच्या आजोबाचे माय मते तिकडे जवळ एक शेतकरी आहे ते वापरत नाही, तर त्यांचं आणि तुमचा बाग सोबत धरलेला होता का? सोबत नाही, त्यांचा 15-20 दिवस आधी होता. त्यांचा 20 दिवस आधी धरलेला आहे. आणि मग त्यांनी काय काय केलंय? त्यांनी आपली टेक्नॉलॉजी वापरलेली नाही. मी सांगितलं होतं त्यांना पण ते आता पुढच्या वर्षी वापरणार आहे. बरोबर. आणि त्यांच्या बागेत आता काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती आहे फुटलेला आहे बाग. थोडस प्रमाण कमी आहे. फुटलं कमी प्रमाण आहे आणि जेवढं मी बघितलं माझ्या मते तरी पूर्ण केन वरती मला केन थोडी पाण्याच्या अभावी. हा पाणी अभावी नाही जास्त. पहिल्यांदा केन फेकली ते जास्त पाऊस जेव्हा पडला ना त्याच्यामुळे झाडाने केन फेकली. पण मग पाऊस आपल्याही बागेवर पडला तुम्ही सर. मग आपल्या बागेची केन कुठे? नाही आपल्याला केन नाही बागेची. कस काय तुम्ही काढली काय? नाही एकदा थोडं थोडी काढली होती नंतर वरच्या वरती हात मारला होता फक्त. बरोबर. ते तर सगळंच करता. पण मग बागेला असं वाटत नाही की पाणीचं वगैरे असं म्हणजे नाही का जास्त होतं? 1 दिवसाआड 2 तास पाणी चालू आहे. 40-42 डिग्री मध्ये. बरोबर. सुंदर. सर तुमचा ओव्हरऑल अनुभव काय सांगतो टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर? तुम्हाला मातीमध्ये जीवाणू दिसले का किंवा मायक्रोराइजा दिसलं का? म्हणजे असं बघा सर, आता एक झाड मुळे मायक्रोराइजा पण बघा आणि
मुळी जर करून पाहिली एकदम पांढरी मुळी वरतीच दिसेल तुम्हाला, पांढरी मुळी एकदम वरतीच आहे, एकदम वरती. बरोबर बरोबर. आणि सर जमीन माझ्या मते भुसभुशीत तुमची मला लागते नाही का, बऱ्यापैकी खूप चांगली आहे. तर तुम्ही सर जी रेस्टिंग मध्ये काम करतो सर, रेस्टिंग मध्ये काम केल्याने हा सगळा फायदा आहे. तुम्ही बार पकडला आणि लगेच खत देऊ, तुम्ही तसे किती पैसे टाकून खत दिले तर एवढा रिझल्ट भेटणार नाही. पण सलग तुम्ही एक दोन वर्ष जेव्हा काम करणार तेव्हा पुढच्या प्रत्येक वर्षाला तुम्हाला रिझल्ट. बरोबर. म्हणजे तुम्ही रेस्ट मध्ये काय काय काम केलं होतं? मी सगळे डोस भरले ना आपले, डोस भरले, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होतं, म्हणजे बाग बार काढला आणि झाड सोडून दिला असं केलं नाही मी. बरोबर बरोबर. तुम्ही काळजी घेतली, काळजी घेतली, सगळे चार्ज सोडत गेलो, कृषी अमृतचे डोस भरले, त्याच्यामुळे माझी कॅनोपी पण चांगली होती आणि झाडा स्टोरेज पण चांगला होता. बरोबर. आता झाडाची काडी पण किती परिपक्व आहे. हो ना हो ना, एकदम काडी काडी जबरदस्त स्टोरेज आहे. ती मुडत नाही, कटकन काडी. तुम्ही बघितलं ना, ती काडी मुडणारच नाही, ती फक्त वाकते आणि ती वाकायलाही जड जाते. तर कसं असतं सर, एक उदाहरण छोटंसं सांगतो तुम्हाला. जर माणूस दिवसभर मेहनत करून आला उन्हात आणि जर त्याला रात्री सांगितलं डायरेक्ट झोपून घे, तुला काही जेवायला भेटणार नाही, तर दुसऱ्या दिवशी त्याच्यात काम करण्याची ताकद नसते. सेम झाडाचं आहे, झाड पण सजीव आहे. ते आता आपण लावलंय कामावरती, बाहेर धरलंय म्हणजे कामावर लागलेलं झाड आहे. बरोबर. तर त्याला आपण काम झाल्यानंतर खायलाच दिलं नाही तर मग. आता मी आता सेटिंग झाल्यानंतर परत दुसरा बेसल डोस भरणार आहे. हा हा हा. आणि परत एक तिसरा शेवटच्या पिरियड मध्ये फुगवणीसाठी. म्हणजे माझं आता बघू आता कसं होतं पुढे, वातावरण काय राहतं. बरोबर. आतापर्यंत तर एकदम चांगलं आहे, सुंदरच बाग आहे, निश्चितच सुंदर बाग आहे. तुमचं खोड पण सर माझ्या मते ना असं भरपूर भरलेलं वगैरे खोड आहे. आणि सगळ्या प्रत्येक झाडांवरती तुम्ही कुठेही बघा दूरपर्यंत सगळीकडे झाड लालच दिसतंय तुम्हाला. तर तुमची काय अपेक्षा आहे सर मागच्या वर्षीपेक्षा? आता तुम्ही 100% वापरताय, तर तुम्हाला काय बदल वाटतो जेव्हा, म्हणजे तुमचा फ्लावरिंग पर्यंतचा नॉर्मली खर्च कसा होता आधी, किंवा इतर शेतकऱ्यांचा जे टेक्नॉलॉजी फॉलो करत नाही त्यांचा खर्च कसा येतो आणि तुमचा खर्च? कमी. मला आधी वाटायचं खूप पैसे लागतील, पण मी आतापर्यंत फक्त 4-5 फवारण्या झाल्या माझ्या. त्याच्यानंतर काही मी फवारणी तुम्ही काय असं दिवसात घेतली तर घेत, आता काल परवा मारली होती. गोल्ड मिक्स कर, हे कर, ते कर, जास्त वाटायचं. बाकीचे सांगताना खूप खर्च येतो, पण बेसल डोसलाच खर्च वाटतो तो, नंतर काही एवढा खर्च वाटतो. बरोबर बरोबर. कारण की ते मूळ अन्न आहे झाडाचं. बरोबर. त्याच्यामुळे. आणि जर बघायला गेलं सर तर तुमची पत्ती पण जी आहे ती एकदम सुंदर आहे, म्हणजे काळोखीत पान आहे, कॅनोपी चांगली आहे, सुंदर कॅनोपी आहे आणि जाड पत्ती आहे जी बाकीच्या शेतकऱ्यांची नसते. पण आपण काही झाडांना बघितलं तर बोटा एवढं पान आहे बघायला गेलं तर. आणि म्हणजे पोटापासून तर शेंड्यापर्यंत सगळीकडे तुमचे फ्लावरिंग दिसते सर. आणि ते पण विशेषतः बंचेसमध्ये, त्याच्यावर कीड नाही, काही नाही, काही नाही. तर हे कसं काय शक्य झालं सर? म्हणजे हे फक्त आता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची कमाल आहे सर. बरोबर. तुम्हाला म्हटलं केळं आता चांगलं फळधारणा पण चांगली आहे. सेटिंग चांगली होते. तुम्हाला समाधान आहे का? असं तुम्हाला काही त्रुटी वाटतं की आम्ही अजून याच्यात 50,000 एक्स्ट्रा गेले चालतील औषधांमध्ये, पण याचा रिझल्ट रिझल्टच आहे. बरोबर बरोबर. आता हे जर बघायला गेलं तर सर, हे बघायला गेलं ना तर मुळी एकदम वरच्या वरती लगेच दिसते. बघा ही चालू झाली मुळी एकदम वरती, म्हणजे आपण फक्त साधारणतः एवढंसं कोरलं आणि लगेच मुळी आली. आणि भरपूर मित्रजीवाणू वगैरे आहेत, बुरशा चांगल्या डेव्हलप झालेल्या आहेत. तर तुम्ही मग तुम्हाला अनुभव काय वाटतं सगळ्यांचे ओव्हरऑल? तुमचं काहीतरी डिस्कशन होत असेल ना की बाबा मला असं सर हे वापरल्यानंतर कोणी वापर, म्हणजे त्या अडाणी शेतकरी असो नाही तर शिकलेला असो, टेक्नॉलॉजी जेवढी चांगली आहे तर म्हणजे रामसरांचं धन्यवाद द्यावं असं वाटतं ही टेक्नॉलॉजी त्यांनी आपल्यासाठी आणून दिली. बरोबर बरोबर. अतिशय चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीवर जेव्हा आपण काम करू तेव्हा आपलाच फायदा आहे. राम सर काही पैसे घेऊन जाणार नाही आपल्याकडून, आपल्याला औषधाचे पैसे द्यायचे. बरोबर. जेवढं जास्त उत्पन्न मिळालं तेवढा आपलाच फायदा आहे. बरोबर. आणि सर जेवढा माझा अनुभव सांगतो या क्षेत्रामध्ये, आपण जर केमिकलच्या एखाद्या प्लॉटमध्ये गेलो तर तिथे ना असं दहा जाणवतो, म्हणजे गर्मी असते असं केमिकलची ज्वलनशीलता जाणवते. पण मग आपल्या बागांमध्ये ना बघायला झाडाजवळ थंडावा येतो, एकदम थंडावा येतो, म्हणजे हे झाड आहेत ना असे थंड फील होतात. बरोबर. तर हे सगळं सेंद्रिय शेती आणि आता आयुर्वेदिक कडे वळलेलो आपण. आणि नुकसान काहीच नाही ना सर त्याच्यामुळे आम्ही ही टेक्नॉलॉजी वापरतोय. बरोबर. नुकसान काहीच नाही, 100% ऑर्गॅनिकवरच काम करायचं आहे. गव्हर्नमेंट आपल्याला सांगतं ऑर्गॅनिकच करा आता, कारण की केमिकलचा जमाना गेला. बरोबर. आणि आपल्याला ऑर्गॅनिक भविष्यात जर पुढच्या 1-2 वर्षात ऑर्गॅनिक म्हणून 100% प्लॉट गेला तर एक्सपोर्टलाही माल जाऊ शकतो. त्यांनी डाळिंब केले होते ना, असं डाळिंबावर असं एक प्लेग होता, डाग होता मोठा, आम्ही ते फळ तोडलं, मुद्दाम ते खाल्लं, ते फळ बाहेरून खराब होत वातावरणामुळे, पण आतून जे डायरेक्ट त्यांना विचारा त्यांनी सुद्धा खाल्लं, अमृत होतं डायरेक्ट.
घर घर चांगलं होतं बरोबर. म्हणजे प्रत्येक दाना असा एवढा जाड होता ना. अरे बापरे. विशिष्ट कार्य फळ तोडलं ना तरी मध्ये चांगलं निघायचं. म्हणजे कातडी चांगली होती फळाची. विशिष्ट कार्य म्हणजे त्यांचा जो 15 माल काढायला 15 दिवस बाकी होते पण त्यांची साईज 200 होती. ते स्वतः सांगतील सर तुमचा तो अनुभव सांगा बरं. साईज 300-400 अशी निघून गेली. किती दिवसामध्ये? 15-20 दिवसात. 15 दिवसात डबलची साईज झाली म्हणजे 200-300-400 पर्यंत म्हणजे डबलच गेलं जवळपास. 15-20 दिवसात साईज डबलची झाली. बापरे. म्हणजे रेट गेलेला 71 आधी मागितला होता दिला नाही म्हटलं 75-80 देऊ नंतर तोच बाग 91 दिला होता. म्हणजे आपण माल नाही कमालच काढली हो. बाग खूपच सुंदर आहे सर. म्हणजे बघून आहे ना आपल्या शेतकऱ्यांचे बाग असे बघितल्यावरती फार समाधानी वाटतं. जेव्हा की बाकीचे शेतकऱ्यांचं बघितलं सर असं नाही की त्यांचे पण चांगले बागा यावे पण मग काय सर लोकांना आज बदल करण्याची गरज आहे. ही इतकी सुंदर बघा ना सगळीकडे आणि बघायला गेलं सर तेव्हा पूर्ण लाल मस्त झाड लाल झालेलं हिरवं कमी लाल जास्त झाड. आता तुम्ही फक्त बेसल डोस भरला त्याच्यानंतर तुम्ही सोईल चार्जर किती दिवसानंतर सोडला? एक पाणी दिल्यानंतर सोईल चार्जर चालू करून दिलं मी. एक पाणी पहिलं पाणी दिलं. पहिलं पाणी दिल्यानंतर मग सॉइल चार्जर 2 लिटर 3 लिटर. म्हणजे आता 1.5 महिना झालाय साधारणतः बाग धरून. 1.5 महिन्यात आपली बाग अशी इतकी सुंदर आहे. तर सेटिंग चालू झाली ना. हा ना. 60-70 दिवस 80 दिवस लागून जात सेटिंग. हो आपली चालू होऊन गेलेली. आपली सेटिंग चालू झालेली आणि बरेच दादा 5-5 कड्या सेटिंग व्हायला चालू झाल्या. अरे म्हणजे आता पुढच्या अजून 70-80 दिवस जेव्हा होतील तेव्हा आपली पूर्ण बाग सेटिंग तिथून आपली फुगवणीला सुरुवात होऊन जाईल. जेव्हा लोकांची सेटिंगला चालू होते तेव्हा आपली आपली फुगवणीला चालू होऊन जाईल. म्हणजे आपण लोकांपेक्षा 4 दिवस आधीच म्हणजे मार्केटला रेट राहतो तेव्हाच आपण माल उतरवणार. बरोबर सर. तुमच्या बागेत तेल वगैरे होतं का? काही नाही सर. तेलाचं तर प्रमाण म्हणजे नाहीच आहे. नाहीच आहे. एक झाड होतं तेलाचं पण जेव्हा आपलं परत मागच्या वर्षी चालू केले वैदिकचे तर तेल्या जागे एक त्या एकाच झाडाच्या जागेवर थांबला होता. नंतर तेलाचं एकही फळ दिसलं नाही. अरे बापरे. बागेत तेलाचं फळच नव्हतं. बागेत तेलाचं फळच नव्हतं. एकाच झाडावर होता. तो जागेवरती कोरडा झाला असेल कारण की तुम्ही कशावर काम केलं? पोषणावरती काम केलं. तुम्ही रोगावरती कामच नाही केलं की बापरे तेल आला आणि आता मारा फवारणी हे काहीच नाही केलं आपण. काहीच नाही. ती टेक्नॉलॉजी एवढी भारी आहे. दिलं एकदा स्प्रे झाला खालून सोडला 8 दिवस बघायचं काम नाही. अरे बापरे. बाकीचे काम करायला आपण मोकळून जातो. म्हणजे म्हणजे शेती आपणच कठीण करून ठेवली बघायला गेलं ना. आणि ते आधी जे होतं ना सर मी मागच्या 13-14 मध्ये बाहेर होता 4 दिवस झाले का मार फवारा दुकानावर जायचं उधारी राहायची असं वाटायचं काय मारून काय नाही. त्याने दुकानदार द्यायचा ना मी मारायचे दुकानदार. आता काय बदल वाटतो तुम्हाला? आता तसं नाही शेड्यूल आहे आपलं माझ्याकडे कोणाला विचारायचं. तुम्ही शेड्यूल नुसारच फॉलो करता काही टेन्शन घ्यायचं नाही. वैदिकचं शेड्यूल आहे. वैदिकचं शेड्यूल काढायचं 4 दिवसात काय 8 दिवसात काय तेच मारायचं. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त काही टेन्शनच घ्यायचं नाही झिकझिकण्या डोक्याला. सुंदर सर. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काही तुमचा संदेश देणार? माझं हेच सांगणं सर की तुम्ही प्रत्येक जणाने एसीटीचा वापर करावा जेणेकरून ऑर्गॅनिकही खायला मिळेल सगळं ऑर्गॅनिक निघेल आणि रिझल्ट तर तुम्हाला दिसतोच. बरोबर. रिझल्ट दिसतोय. खर्च दिसतोय. खर्च काहीच मला वाटत नाही सर तुमचा. काही नाही केमिकल पेक्षा निश्चितच खर्च कमी सर. निश्चितच कमी. आपल्याला बेसल डोस मुळे असं वाटतं की खूप पैसे लागले. बापरे किती खर्च करायला लागला. बेसल डोस भरला गेला. आता एका शेणाची गाडी आपण शेणखताची गाडी घेतली सर 20-25 हजाराची गाडी. बरोबर आहे. 20-25 हजाराची गाडी घ्यायची ओलं खत राहतं ते टाकायचं ते कुजेल केव्हा लागेल केव्हा. बरोबर. त्याच्यापेक्षा हेच 25 हजाराचे खत टाका तुम्ही. आणि एक ऑब्झर्व करा सर शेणखतामुळे मर चालू झालेली शेतकऱ्यांकडे. तेवढं प्युअर शेणखत राहत नाही. राहत नाही कारण की भुसाच राहत. हो भुसा खतच म्हणा. भुसा खतच आपले राम सर भुसा खतच म्हणतात. प्युअर खतच नाही. आता मी याला पाहणार सर तुम्ही आता फक्त माझं माझी गाय आहे त्याला पण मी आपलं आपल्या एसीटीचा मिल्क चार्जर वापरतो. तिचं जेवढं खत होतं म्हणजे फक्त 1-1.5 किलो लागला असेल तेही सगळ्या झाडांना पुरलं नाही. जेवढं खत होतं तेवढं शेणखत लावलं. बाकी या झाडाला लागवडीपासून शेणखत माहित नाही. बापरे. म्हणजे तेवढं जे आपल्या गायीचं मिल्क चार्जरचं शेणखत गेलं तेवढं. एक मित्र होते म्हणून त्यांचं एक 2 ट्रॉली छोट्या येतात ना तेवढं खत होतं तेच लावलेलं. त्याच्यानंतर मी एक कणाही शेणखताचं टाकलेलं नाही. बापरे. कारण की अनुभवच वाईट यायला लागले आता शेणखताचे. नाही मी विचारच केलाय. मी आता 2 प्लॉट आहे सर माझे शेणखत द्यायचंच नाही. बरोबर. कृषी अमृत अमृतवर काम करायचं. कृषी अमृत मध्ये सर जे 14 प्रकारचे घटक आहेत रिझल्ट आहे. आता शेणखत देऊन झाड असं डेव्हलप होणार आहे. आणि शेणखत दिल्यानंतर सुद्धा 6 महिन्यानंतर उकरून काढलं ते गवरज दिसतं आपल्याला. गवरज दिसतं. गवरज दिसतं. बरोबर. तर मग त्याला काही अर्थ नाही. अर्थ नाही. तुम्ही गायला मिल्क चार्जर जे खाऊ घातलं होतं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकणार?
माझी ऑलरेडी गिर गाय आहे, मिल्क चार्जर नंतर दुधाची सायपण वाढली, सायपण मस्त यायला म्हणजे घट्ट यायला लागलं, दूध फॅट वाढलं आणि शेण सुद्धा चांगलं एकदम, म्हणजे आधी जे पातळ लगदा पडायचा तो आता पोटी पडायला लागली. बरोबर, सुंदर. आणि अजून तुम्हाला काय वाटलं त्याची त्वचेमध्ये बदल झाले किंवा मग त्याची तब्येत? सगळं तब्येत, पिल्लू पण दाखवतो तुम्हाला, पिल्लू पण एकदम मस्त आहे आता, हेल्दी, एकदम हेल्दी, सुंदर. आणि काय, प्रेग्नन्सी पिरियड होता, पिरियड मध्ये जास्त खाऊ घातलं होतं तिला. अरे वा, सुंदर सुंदर. पिलू पण चांगलं झालं आणि दूध पण चांगलं. आणि दुधाच्या चवीमध्ये काही फरक वाटला का सर तुम्हाला? चवीमध्ये फरक आहे ना सर, असं खरपूस लागतं ना, कारण की माझ्या स्वतःच्या गाईला चालतं घरी, तर मला असं खरपूस दूध जाणवतं, ते एकदम सुंदर टेस्ट करतं. आणि त्याचं खवा जर खाल्लं ना तर म्हणजे ते जिभेवरती असं विरघळून जातो लगेच, असं आहे. तर सर तुमचा नंबर आणि मला भूषण सर तुमचा नंबर द्या आणि निखिल सर तुमचा नंबर द्या. माझा नंबर घ्या ना, 9579720558. बरं. आणि तुमचे मार्गदर्शक ताराबाद एरियामधले भूषण सर. बरोबर. सर तुमचं ताराबाद जायखेडा एरियामध्ये तुम्ही काम बघता? हो, ताराबाद जायखेडा. आणि अजून कुठला कुठला एरिया तुमच्या अंडर साधारण? पिंगळवाडे ताराबाद पासून 10-15-20 किलोमीटर जे बी एरिया, जे पण एरिया तुम्ही छान मार्गदर्शन करता आणि तुमचं अभिनंदन. तुमचा नंबर सांगा सर. माझं नाव भूषण सोमनाथ पवार, द्वारका एग्रो सॉइलचर टेक्नॉलॉजी या नावाने आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे. मोबाईल नंबर 73-85-43-62. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद.